welcome to Myra's corner. Yes. Hi Myra. Hi. Kaisi hai tu? Me badi hai. Wow. वेल आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे आणि ॲक्च्युली आज येणार होता आयकियाचा कंटिन्युएशन पार्ट, बट आम्ही तो व्हिडिओ अपलोड नाही करत आहे. हा व्हिडिओ आम्ही पोस्ट करत आहे. काल तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजवरती बघितलं, एक आम्ही पोस्ट केली होती अबाउट युवान रामटेकर. राईट ना? येस. मायरानी पण तुम्हाला सगळ्यांना सांगितलं, आम्हीही सांगितलं. तर आज यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे, युवान रामटेकर म्हणून एक वर्षाचा मुलगा आहे आणि एक डिसऑर्डर आहे SMA म्हणून, स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉपी म्हणून एक त्याला एक आजार आहे आणि त्याचं जे इंजेक्शनची जी कॉस्ट आहे ती 16 करोडची आहे आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकरमध्ये त्याचं ट्रीटमेंट होत आहे आणि बऱ्याचशा NGOs मार्फत त्याची आज जे काही फंड रेज करायचा प्रयत्न चालू आहे. तर ह्याच कारणासाठी वर्ल्ड ऑफ मायरा आणि मायराज कॉर्न आम्ही आमच्या युट्यूब फॅमिलीला रिक्वेस्ट करतो आहे की तुम्हाला तुमच्या परीने जे काही शक्य होईल ते तुम्ही डोनेट करा. त्याचे जे काही लिंक्स आहेत कुठे हे डोनेट करायचं आहे त्याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे, तर नक्की तुम्ही व्हिजिट करा. आणि नक्की नाही मायरा, युवान दादा पटकन बरा होईल. माझे सगळे दिंदी दादा काका काकी माझ्याकडे तुम्हाला आयडिया आहे किंवा तुम्ही हेल्प केला ना त्या बेबीला तर तो लवकर बरा होईल आणि आम्ही तुम्हाला सांगतोय. येस येस. सो आणि डोनेशन तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती करायचं आहे? म्हणजे मी एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करत होतो आज की 100 रुपये जरी आपण डोनेट केले आणि आज मायराचे जे काही फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम आणि यूट्यूब मिळून काहीतरी 1.5 लाखापर्यंत होतात, तर 1 लाख लोकांनी जरी 100 रुपये जरी डोनेट केले तर ती 1 करोड अमाऊंट जमा होते. म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप सोपं आहे, बट इट इज अ माउंट एव्हरेस्ट टू क्लाइम. तर तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही डोनेट करा आणि या कारणासाठी आपण पुढे येऊ. आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही आम्हाला टॅग करा. येस. हा, तुम्ही जे काही डोनेशन्स कराल त्याचे स्क्रीनशॉट काढून आम्हाला इंस्टाग्रामवरती DM करा. आम्ही त्याची स्टोरी ठेवून तुम्हाला त्याचं थँक्यू पण म्हणू की तुम्ही हे डोनेट केलं म्हणून. आहे की नाही आपण मायरा? येस. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.